तुम्ही आमची सहानुभूती किंवा आमची काळजी करू नका सुप्रियाताई. तुमचं काय चाललेलं आहे, आपल्या पक्षामध्ये काय चाललंय ते बघा. आता आपल्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही, तुम्ही तुमची काळजी करा ना. तुम्ही आपली काळजी करा, पवारसाहेबांची काळजी करा, आमची काळजी देवरांची अजिबात करू नका. आम्ही सगळे सक्षम आहोत. भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष देशातला आहे, राज्यातला आहे. 105-107 आमदार आमच्या या ठिकाणी आहेत, त्यामुळे तुमच्याकडे जे 2-4-5 राहिलेले आहेत त्यांची काळजी तुम्ही घ्या. आमदार खासदार मिळून कोणता पिक्चर येतो हो, आता त्यांना पुष्पा पिक्चरचे डायलॉग आठवत आहेत. त्यांचं काम आता तसंच चाललेलं आहे सध्या. पण मला असं वाटतं आमचं छळ करण्याचा कुठला प्रश्नच येत नाही. जे कागदोपत्री आहे तेच तुम्ही सांगा. आता तुम्हाला एवढा दंड ठोकला तर तो कसा चुकीचा आहे हे तुम्ही पटवून द्या. म्हणता माझा काही संबंध नाही त्या गोष्टी. तुमचा संबंध नाही, मग कुठे गेलं ते सगळ्यावर काढलेलं माल. तेच म्हणता की तुम्ही सरकारमध्ये, तुम्ही शोधा कुठे. बरं, शोधला ना मग सरकारने. त्याच्यावर SIT नेमली, विधानसभेमध्ये प्रश्न विचारला गेला, त्यात SIT नेमली गेली. SIT ने सांगितलं की यांनी 1,12,000 काय ब्रास का काय क्युबिक का माल चालू म्हणून काढला. हा जिओ टॅगिंग त्याच्यामध्ये झालं. कोणी काही ते काही असं माणसाने जाऊन मोजलं नाही, हे जिओ टॅगिंग झालं. आणि हे सगळं मुक्ताई नगरकरांनी बघितलेलं आहे. हे का रात्रात फरार झालं का, 2-4 ट्रॅक्टर भरले गेलं का, हे काम महिन्यान महिने चालू होतं. तुम्ही ही जागा आता 4 वर्षापूर्वी विकत घेतली, ती यासाठीच घेतली की हा मुरुम विकता येईल. त्यातून तुम्ही 1,00,000 रुपये कमवले. तुम्ही असं काय करताय खडसे साहेब? कोणताच व्यवहार झाला नाही म्हणतात, मला कळतच नाही. पण झाला नाही तरी पटवून द्या GST तुम्हाला. मी माहिती घेतली, त्यांना शोकाज नोटीस दिली, त्यांनी त्याचं उत्तर पण नाही दिलं. SIT ने त्यांना शोकाज नोटीस दिली, तुमचं म्हणणं सांगा तर यांनी एकदा सुद्धा, 2-3 त्यांना विचारून सुद्धा यांनी त्याचं उत्तर सुद्धा दिलं नाही. मग का नाही दिलं? आता त्यांना सगळ्या चोऱ्या त्यांनी करायच्या, पकडल्या गेल्यावर दबाव आहे. आता तुम्ही सांगा मला, ती पुण्याची भोसरीतली जमीन, भोसरी MIDC मधली जमीन, आता काय दबाव त्याच्यामध्ये? 30 कोटीची रेडी रेक्टरची जमीन, 30 कोटी तुम्ही खरेदी करता. तुम्ही मंत्री म्हणून प्रेशर आणला, बिचारा तो रजिस्टर नोंदवणारा तो जेलमध्ये जाऊन आला 3 महिने. आता याच्यामध्ये काय दबावाचा विषय आला? त्यांनी उलट तुम्हाला म्हटलंय, मी तुम्हाला मंत्री केला, माझ्यामुळे मंत्री झाले, त्यांनी मोठी माया जमवली, ती मालमत्तेची चौकशी केली पाहिजे. उलट करा ना साहेब, तुमचं सरकार होतं 2 वर्ष, तुम्ही कमी मेहनत घेतली का माझ्यावर? काहीच नाही माझ्याकडे यांच्यासारखे चोरीचे उतारे नाही एवढे 100-150. माझ्याकडे यांच्यासारख्या जमिनी घेतलेल्या नाही, मी कुठे MIDC जमिनी घेतलेल्या नाही, मी कुठेच काही केलेलं नाही. तुम्हाला जर असं वाटतंय, यांनी काय मंत्री केलं मला? हे कोण मंत्री करणार आहे? हा जो त्यांचा अहंकार आहे ना, हाच त्याला घेऊन डुबालेला आहे, हाच बुडालेला त्यांना घेऊन. मी याला उकिरडून उचललं, मी त्याला गटरीतून काढलं, मी याला रस्त्यावरून उचललं. मला वाटतं जो तो माणूस आपापल्या कार्यक्षमतेने मोठा सिद्ध होत असतो, मोठा होत असतो. आपल्याला पक्षाने, काँग्रेसमध्ये असताना तुम्हाला कमी पक्षामध्ये घेतलं, तुम्हाला पहिल्यांदा आमदार केलं 90 हे का सांगत नाही तुम्ही? तुम्ही का काय सांगायचे? स्वयंसेवक होते बालपणापासून का पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते? तुम्ही काँग्रेसची हरिभाऊ जवळची पिशवी घेऊन तुम्ही त्याच्या मागे फिरत होते काँग्रेसच्या आमदारांची, हे खोटं आहे का? हे सगळ्या मुक्ताई नगरकरांना माहीत आहे. तुम्ही कशाला गप्पा करतायत? आणि म्हणून मला वाटतं की आता जे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत त्याचे उत्तरं निमूटपणे त्या ठिकाणी द्या. मग ते भोसरी मायडेशीतली जमीन असेल तुमची, आता ही इथली आता गौण खणीचा हा विषय असेल, पुन्हा दुधडेरीचे काही प्रश्न आहेत ते आहेत, अनेक प्रश्न आहेत. जरंगे पाटील आता काय त्यांनी इशारा दिला आहे मला खरं कल्पना नाही, माझी तब्येतच खराब, त्यामुळे मी झोपलेलाच होतो. पण जरांगे पाटीलने सांगितल्याप्रमाणे 40 दिवस पूर्ण होत आहेत हे खरं आहे. पण या संदर्भामध्ये शासन अतिशय सकारात्मक आहे. शासनाने माननीय उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली, आणि रात्रंदिवस ती समिती या संदर्भामध्ये काम करते आहे. सगळा दौरा मराठवाड्याचा ठिकाणी करते आहे, परवा नांदेडला होते, लातूरला होते, दररोज ते फिरत आहेत. आणि अतिशय वार लेवलवर आम्ही हा विषय हाती घेतलेला आहे. मला वाटतं अजून माझं त्यांचं काही बोलणं नाही का, CM साहेब त्यांच्या संपर्कामध्ये असतील, डेप्युटी CM असतील, पण अजूनही काही थोडा वेळ लागू शकतो मला असं वाटतं आहे. आणि हा विषय घाईगर्दीत करण्याचा नाही आहे, ह्या विषयाला जर खरंच न्याय द्यायचा आहे, तुम्हाला जर हे सगळं कायदेशीर टिकवायचं आहे, तर हे नियमानेच करावं लागणार आहे, हे कायद्यात बसूनच करावं लागणार आहे. अन्यथा मग पुन्हा घाईगर्दीमध्ये कुठला तरी निर्णय मी तुमच्या हातामध्ये दिला, तो लगेच कोर्टामध्ये फेटायला गेला, तर पुन्हा अजून निराशा समाजाची त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून आमचंही अजून असं म्हणणं आहे की आम्ही प्रामाणिकपणे शासन या संदर्भामध्ये प्रयत्न करता आहे, याच्यावर स्वतंत्र समिती नेमली गेलेली आहे,
थोडे दिवस मागे एकदम तुम्ही असं वार लेवलवर त्या संदर्भावर येऊ नका की झाले आता 40 दिवस, 1 तासही देणार नाही, 1 दिवसही देणार नाही. माझी जरांगे पाटलांना या निमित्तानं विनंती आहे की आपण शाश्वत आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर थोडा वेळ आपण शिंदेसाहेबांशी बोला, मान्य न्यायाधीश आहेत रिटायर्ड उच्च न्यायालयाचे, त्यांच्याशी आपण संपर्क करावा, आपल्या लोकांना त्यांच्याबरोबर पाठवा की आता काय काम झालं आहे कुठं. आम्ही त्यावेळेलाही सांगितलं होतं की आपले 2 लोक त्या कमिटीमध्ये द्या की कशा पद्धतीने काम चाललं आहे, ते काय करतायत हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की फार घाई न करता आणि घाईगर्दीत घेतलं आरक्षण हे टिकाऊ कसं राहील याबाबतीत सगळ्यांच्याच मनावर शंका आहे. आणि म्हणून थोडा वेळ लागला तरी चालेल, पण शाश्वत आरक्षण आपल्याला या ठिकाणी पाहिजे असेल तर मला वाटतं फार घाईकडून उपयोग नाही. नाही सरकार सणीतलं असं नाही, सरकार आपल्यापर्यंत सगळं प्रयत्न करतं आहे. आम्ही मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही टिकणारंच आरक्षण दिलं होतं खालच्या न्यायालयामध्ये, नंतर उच्च न्यायालयामध्ये ते त्या ठिकाणी टिकलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र असताना आमचं सरकार नव्हतं, नाही तर आम्ही 100% ते टिकवलं असतं, हा विषय आज आलाच नसता. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे आरक्षण दिलेलं होतं ते आम्ही हायकोर्टात पण टिकवलं, पण सर्वोच्च न्यायालयात गेलं त्यावेळेला या सरकारने, उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं, अतिशय दुर्लक्ष केलं, आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी टिकलंच नाही. म्हणून मला असं वाटतं की आता आमचं पुन्हा सरकार आहे, एकनाथजी मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी पुन्हा उपमुख्यमंत्री आहेत, दादा आहेत, आणि आमची प्रामाणिक भूमिका आहे या संदर्भामध्ये की हे आरक्षण दिलं पाहिजे. पण एकदम इतकं हातगाईवर येऊन किंवा 1 तास येतं पुढे देणार नाही, मला वाटतं जी समिती नेमलेली आहे तशी आपण संपर्क करावा, त्यांच्याशी बोलावं, आपल्या काही सूचना त्या त्यांना सांगाव्या. आणि आपल्या पद्धत हे आरक्षण पाडून घेत असताना तुमची भूमिका अतिशय शुद्ध आहे, पण हे करत असताना उगाच ते कोर्टामध्ये जाऊन नाकारलं जाईल पुन्हा, ही काळजी आपण सर्वांना घ्यावी लागेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.